जे शिवराम मित्रांनो मराठे युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज मित्रांनो आपण अलाइट मोशन या ॲप्लिकेशनमधून बड्डे व्हिडिओ इटी केलेली आहे आजचा व्हिडिओ आपण थ्री डी कॅमेरावर केलेलं आहे आजचा व्हिडिओ एकदमच इट आहे व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल आपल्याला ते मटेरियल तुम्हाला अगदी फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराठी गेड तुम्हाला स्क्रीनवर पाहत असेल आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला विद्यार्थ्याच्या सुद्धा मिळून जातील आणि जर तुम्हाला मी जे व्हिडिओ डेमो दाखवत असतो ते डेमो व्हिडिओ तुम्हाला हवा असेल असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्राम सर्व डेमो व्हिडिओ आपलो करत होतो इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे मिळून जाईल तिथून आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते तसेच नवीन अप्लिकेशनची सेटिंग आणि मोबाईल सेटिंग सुद्धा शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले असेल चॅनल सबस्क्राईब करून नका आणि बेलाकन प्रेस करायला विसरू नका तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पहिले आपण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्या व्हिडिओचा प्रिय पाहूया लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची आपण पाहायला सुरुवात करून घेऊया गाव गाजवायला नावात गाव गाजवायला गावात दहशत पाहिजे अख्खा मार्केट दाखवायला हे नावात मित्रांनो व्हिडिओमध्ये जे काही मी मटर वापरले ते मटर तुम्हाला अगदी फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल टेलग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून जाऊन तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मी बीटमा पोर लिंक दिलेले आहे त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या ती इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकार इंटरफेस पहा मिळेल तर मित्रांनो सिंपल आपल्या इथे काय इथे प्लस ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करायचं आहे इथे मेडियावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपला वन क्लिकमध्ये सर्व जे मटेरियल मी तुम्हाला दिलेल्या टेलिग्राम चॅनलवरती आपल्या इथे ॲड करून घ्यायचे त्यासाठी मित्रांनो की आपल्याला इथे खाली प्लस ऑप्शन पाहिलं त्यावर क्लिकायचं आहे मेडिओवर क्लिकायच्या आणि ते ऑल बटन बदलून त्यावर त्याव क्लिकायचं आहे आणि मित्रांनो जे तुमचे मटेरियल असेल ते मित्रांनो जिथे तुम्ही डाऊनलोड केले असेल ते आपल्याला इथे घेऊन घ्यायचे ते बघा मित्रांनो अशा प्रकारे हे मी मटेरियल इथे घेतलेले आहे मित्रांनो मटेरियल आपल्याला काय ते लाँग प्रेस इथे करून घ्यायचे आहे लॉंग प्रेस केल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला काय करायचे पहिले बॅकग्राऊंड घ्यायचे पहिले बॅकग्राऊंड घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला पहिला जे फोटो असतील ते फोटो घ्यायचा आहे तर मित्रांनो बाकी जे फोटो तुम्हाला मी इथे जे करून दिलेले आहेत हा फोटो पेंज कसा करायचा मी व्हिडिओचे एक लिंक दिलेलं डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तर तिथून मित्रांनो तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता आणि आपल्या फोटोची जी कशी करायची हे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मित्रांनो हे जे पेन आहे ते सर्व पेंजे आपल्याला इथे घेऊन घ्यायच्या मित्रांनो मी सर्व जे जी आहे इथे घेऊन घेतो तर बघा अशा प्रकारे आपण जी मी तुम्हाला दिलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे दहा जी घ्यायची आणि वरती जे ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करून वन क्लिकमध्ये आपल्याला सर्व मटेरियल ते ॲड करून घ्यायचे आहेत बघा मित्रांनो वन क्लिकमध्ये मी सर्व मटेरियल इथे ॲड करून आहे त्यानंतर मित्रांनो इथे प्लस ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक सॉरी मित्रांनो हे जे ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर सिलेक्ट ऑल ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करायचं आहे सिलेक्ट ऑलवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला सिम्पल काय घ्यायचं आहे व्हिडिओच्या शेवटी आहे व्हिडिओ शेवटी आल्यानंतर खाली एक ऑप्शन मिळेल यावर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला स्टार्ट लायचे स्टार्ट लाल्यानंतर बघा मित्रांनो मी इथे अर्जुनचा इथे फोटो मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या कोणत्याही मित्राचा फोटो जर आपल्याला इथे ॲड करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही इथे ॲड करू शकता आणि मित्रांनो जर मी जी ते सॉरी मित्रांनो पी एन जी तयार केलेली आहे ही पी एन जी तुम्हाला तयार करता येत नसेल तर मित्रांनो व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि मित्रांनो अशा प्रकारे पी एन जी तुम्ही फुल एच डीमध्ये तयार करू शकता तर मित्रांनो ती व्हिडिओ नक्की पाहा त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय सिम्पल आपल्याला इथे हे

म्हणजे एक दोन तीन असे दिलेले आहे तर मित्रांनो ते आपल्याला नंबरवर इथे लावून घ्यायचे नंबरवर लावण्यासाठी मित्रांनो तुम्हाला तीन रेषा प्रमाणे या साईटला या तीन रेषावर आपल्याला लॉंग प्रेस करायचे आणि आपल्याला व्यवस्थित ही तीन आहे तीनच्या वरती चार घ्यायचे आहे चारच्यावरती आपल्याला पाच घ्यायचे तर मित्रांनो इथे पाच व्यवस्थित ॲड झालेलं नाही तिथे नाव झालेले नाही तर मित्रांनो ही जी पी एन जी आहे जी बिगर नावाची इथे पाचच्यावरती घ्यायची आहे त्यानंतर ते सहा घ्यायचे नंतर इथे सात घ्यायचे बघा अशा प्रकारे इथे आठ घ्यायचे आहे तर बघा मित्रांनो इथे बरोबर मी नंबरवर लावलेले पहिले आपल्याला इथे बॅकग्राऊंड घ्यायचे नंतर एक दोन तीन तीन चार पाच सहा सात आठ अशा प्रकारे आपल्याला नऊपर्यंत लावून घ्यायचे आहे तर बघा प्रकारे आपण नऊपर्यंत इथे लावून घेतलेलं आहे त्यानंतर मित्रांनो सिंपल आपल्याला काय करायचं मी तुम्हाला इथे व्यवस्थित सांगतो बघा की आपल्याला काय करायचं इथे हे जे दोन तीन चार हे जे पेन जे आहेत हे ती पेंज आपल्याला इथे कट कर करावं लागणार आहे मित्रांनो ही कशा कट करायची मी तुम्हाला सांगतो ते मित्रांनो सिंपल आपल्याला इथे ही जी तीर आहे या तीरावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे म्हणजे आपला सात पॉईंट सत्तरपर्यंत आपण या तिथं आल्यानंतर मित्रांनो हे जे आपण इथे अलर्जून जे पेंज प्रमाणे याच्या पेंजवर आपल्याला क्लिक करायची आहे त्यानंतर मार्क्सचा जो भाग आहे आपल्याला ते कट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला त्याच्या वरचा जो भाग आहे तेव्हा क्लिक करायचा आहे आणि मार्क्सचा भाग आपला कट करून टाकायचा आहे त्यानंतर परत आपल्याला हे जे तीन पेंजे आहेत आपल्या खालचे जे पेंज टेक्स्ट पेंजी ते आपल्याला कट करून टाकायचं आहे कट केल्यानंतर मग अशा प्रकारे हे ते कट होऊन जाईल ते त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्टला यायचं आहे स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो सिम्पल आपल्याला काय करायचं इथे इथे ही जी लेअर आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यायची आहे त्यानंतर सिलेक्ट ऑर लेअरला ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करून आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली जे इथे ऑप्शन पाहा हे सॉन्ग ते सॉन्ग आपल्याला इथे म्हणजे कट करून टाकायचं आहे आणि बॅकग्राऊंड इथे घेऊन घ्यायचंय बॅकग्राऊंड घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे एन जी ते व्यवस्थित क्लिक करून घेतलेले आहे त्यानंतर मित्रांनो हे जे तीन इथे तीन पेन्जीवर सुद्धा आपल्याला हे कट करून टाकायचे म्हणजे या तीन आणि आपला सॉन्ग इथे कट करून टाकायचा अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इथे कट झालेले पाय मिळेल त्यानंतर मित्रांनो आपल्याला सिंपल काय काय हे जे ऑप्शन पाहायला मिळेल ते वरती ते ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे मित्रांनो आपला एक ग्रुप तयार होईल तर बघा आपल्याला अशा प्रकारे हा ग्रुप तयार झालेला आहे तर हा ग्रुप तयार झाल्यानंतर मित्रांनो समोर यायचे सात पॉईंट सत्तर सेकंदापर्यंत मित्रांनो या ग्रुपवर आपला क्लिक करायचे आहे आणि या ग्रुपचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे मी हे दोन भाग करून घेतलेले आहे आणि हा जो ग्रुप आहे आपला हा ग्रुप या खाली अशा प्रकारे या ग्रुपच्या समोरच आपण इथे घेऊन घ्यायचं म्हणजे आपली जे सॉन्ग आहे सॉंगच्या वरती आपल्याला अशा प्रकारे घेऊन घ्यायचं आहे घेतल्यानंतर मित्रांनो सिंपल आपल्याला भाग अशा प्रकारे ही लेअर पाहाय मिळेल तर मित्रांनो आपल्या ही जी चौथी वरची लेअर आहे म्हणजे आपल्याला मराठीत चार पी एन जी पाहाय मिळेल नाव नाव आहे चार नंबर दिलेले आहे तर मित्रांनो ही चार नंबरची जी आपल्याला इथपर्यंत यायचे आहे इथपर्यंत आल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला गाजायचं त्यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला याचे दोन भाग करायचे त्यानंतर मित्रांनो पी एन जी आहे त्यानंतर यावर क्लिक करायचं आहे मागचा भाग थोडा कट करायचा आहे समोर क्लिक करायचे आहे आणि समोरचा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे बघा अशा प्रकारे कट करून टाकायचा आहे म्हणजे मित्रांनो की तुम्हाला इथे हा एक भाग इथे ॲड करायचा इथे एक सोडून द्यायचा मध्यभागी आणि इथे एक ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे यायचं आहे इथे आल्यानंतर मित्रांनो खालची जी पाहा पाणी तीन नंबरची ती व्यवस्थित मित्रांनो नंबर आपल्याला पोहून घ्यायचा मित्रांनो हा तीन नंबरची जी पेन जी आहे तिथे तीन नंबरची पेन जी आपल्याला इथपर्यंत घ्यायची आहे आणि तीन नंबरची पेन जो आपला क्लिक करायचा मार्क्चा भाग कट करून टाकायचा समोरच्या भागावर आपला क्लिक करायचं आहे दोन भाग करायचे परत मित्रांनो समोरच्या भागावर क्लिक समोर समोरच्या क्लिक करायचं आहे आणि समोरचं मार्क्सचा जो भाग आहे ते कट करायचं समोरच्या भागावर समोरचं तीरवा क्लिक करायचा आहे आणि समोरचा भाग कट करून टाकायचा आहे तर मित्रांनो बघा की मी कशा टेक्स आहे ते ती अशा प्रकारे ही टेक्स्ट ती लावून घ्यायचे बघ मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे टेक्स्ट लावून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते पुढे यायचे आहे पुढे आल्यानंतर मित्रांनो शेवट आपलं काय करायचं ही जी खालची जी आणि टेक्स पीएनची पाय मिळेल तर आपल्याला काय करायचं त्यावर क्लिक करायचं आहे आणि जो मागचा भाग आहे आपल्याला कट करून टाकायचा आहे समोरचा भाग तुम्हाला अशा प्रकारे इथे लावलेला इथे पाहाय मिळेल तर मित्रांनो बघा की अशा प्रकारे आपण हे इथे टेक्स इथे व्यवस्थित लावून घेतलेले आहे ते मित्रांनो अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि मी जशा तुम्हाला स्टेप सांगतात ते स्टेप व्यवस्थित पाहा जर तुम्ही ते थोडीत फार उकलात तर मित्रांनो आपला व्हिडिओ व्यवस्थित एडिट होणार नाही त्यासाठी मित्रांनो व्यवस्थित स्टेप पाहा ते मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो सिंपल आपल्याचे बॅग घेऊन द्यायचे आहे डायरेक्ट आपल्याला बॅग घ्यायचे बॅग आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मी प्रेसिट लिंक दिलेले आहे त्यावर क्लिक कोणती इम्पोर्ट करून घ्या ती इन्फुट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला प्रेसिट लिंक मिळेल तर मित्रांनो जो फोटो आहे ते फोटोवर मी दोन फोटोला इफेक्ट दिलेली आहे आणि तुम्हाला एक कॅमेरा मोवमेंटचा मी एक तुम्हाला लेअर दिलेली आहे ते लेअर सुद्धा आपल्याला कॉपी करून ती पेस्ट करावं लागणार आहे तर मित्रांनो आपण काय करू पहिले जो पहिला फोटो आहे त्यावर क्लिक करायचं आहे लेअर इथे इफिक्टवर क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करून कॉपी इफेट करून घ्यायचं आहे म्हणजे मित्रांनो हा जो इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला द्यायचं आहे तर प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला जी टेक्स्ट आपण इथे ॲड केलेला आहे समोरच्या या आपला सात सात पॉईंट सत्तर सेकंदापासून आपण समोरचे टेक्स टेक्स्ट इथे ॲड केलेले आहे ते टेक्सला आपला हा जो इफेक्ट आहे तिथे पेस्ट करून टाकायचा आहे ते मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला पेस्ट करायचं आहे पेस्ट करण्यासाठी काय करायचं आहे सिम्पल लेअरवर क्लिक करायचे आहे इफेक्टवर क्लिक करायचे तीन डॉटवर क्लिक करून आपल्याला पेस्ट करून टाकायचे अशा प्रकारे मित्रांनो समोरचे टिक्स पेन जे आहे ते सर्व टेक्स पेन आपल्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग यायचे बॅग आल्यानंतर मित्रांनो परत प्रेसेटमध्ये जायचे आहे प्रेसेटमध्ये गेल्यानंतर हा जो समोरचा इफेक्ट आहे तो मित्रांनो फोटोचा त्यावर क्लिक करायचे आहे इफेक्टवर क्लिक करायचे तीन डॉटवर क्लिक करून तो कॉपी करून घ्यायचा आहे त्यानंतर बॅग घ्यायचे आहे आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला जायचे आहे तर मध्ये गेल्यानंतर सिंपल मित्रांनो बघा की आपण हे जे आपले जे ग्रुप तयार केलेले आहे त्या ग्रुपचा जो समोरचा भाग आहे तर समोरच्या भागावर क्लिक करायचं आहे तीन डॉट क्लिक तू क्लिक करून आपल्या मित्रांनो समोरचा जो भाग आहे त्या भागाला आपल्याला हा इपेज इथे पेस्ट करून टाकायचा आहे बाकी मित्रांनो अशा प्रकारे आपण हा इथे पेस्ट करून टाकलेला आहे मागच्या भागाला कोणताही इपेज इथे पेस्ट करायचं नाही तर अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला आपल्याला प्लस पाय म्हणत त्यावर क्लिक करायचं आहे मीडिओवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो जो आपण इथे फोटो ॲड केलेला जो मित्रांचा तुम्ही पेंज तयार केलेली असेल ते मित्रांनो ती आपल्याला ॲड करून घ्यायचे परत तर बघा अशा प्रकारे आपण इथे ॲड करून घेतलेले मित्रांनो व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो ही आपल्याला पूर्ण व्हिडिओच्या शेवटी ते लावून घ्यायचे बघा अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओच्या शेवटी लावून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला इथपर्यंत यायचे आपलं जी बिट्सपर्यंत यायचे आहे तर बघा इथे बीट्स आहे तिथपर्यंत त्याच्या परत प्लसवर क्लिक करायचे आहे मीडिओवर क्लिक करायचे आहे आणि इथे वाढदिवसाच्या हार्दिक एन पीएनजी आहे टेक्स पीएनजी ते टेक्स जी आपल्याला परत इथे ॲड करून घ्यायची आहे आणि मित्रांनो ही पीएनजी सुद्धा आपल्याला पूर्ण व्हिडिओच्या शेवटी अशा प्रकारे इथे लावून घ्यायची आहे तर बघा मित्रांनो आपण हे जे दोन टेक्स पीएनजी आहे तिथे व्यवस्थित इथे लावून घेतलेले आहेत मित्रांनो याला इफेक्ट आपल्याला एक द्यायचा आहे तो इफेक्ट कोणता द्यायचा तुम्हाला सांगतो तर आपल्या पीएनजीवर आपल्याला क्लिक करायचं आहे इफेक्टवर क्लिक करायचं आहे ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे ब्लिंग इफेक्ट पाहायला मिळतो मित्रांनो हा इफेक्ट तुम्हाला इथे ऑप्शन पहा मिळेल तर मित्रांनो बघा की ते ऑपसिटी रिप्लिटी ऑप्शन पहा मिळेल तिथे ब्लिंक हा इफेक्ट इथे देऊन घ्यायचं आहे ते स्टँडर्ड सेटिंगवर सिम्पल क्लिक करून घ्यायचं आहे आणि बॅग घेऊन जायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला काय करायचं फक्त सिम्पल इफेक्टवर क्लिक करायचं आहे ॲड इफेक्टवर क्लिक करायचा आणि हा जो ब्लिंक इफेक्ट आहे तो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि डायरेक्ट बॅग घ्यायची इथे कोणतीही सेटिंग करायची नाही तर मित्रांनो बघा की अशा प्रकारे तुम्हाला हा जो इफेक्ट आहे ते इथे ॲड झालेला पाय मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय जे कॅमेरा मोवमेंटची आपली लेअर आहे ती आपल्याला इथे कॉपी करून घ्यायची आहे त्यासाठी मित्रांनो आपलं परत प्रिसेटमध्ये जायचं आहे मध्ये गेल्यानंतर आपलं कॉमन कॅमेरा मोमेंटची जी लेअर आहे त्यावर क्लिक करायचे आहे आणि हे जे ऑप्शन पाहा आहे त्यावर क्लिक करायचे आहे कॉफी लेअर ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून कॉफी लेअर करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो बॅग घ्यायचे आहे आणि आपल्याला आपलं प्रोवेटमध्ये जायचं आहे प्रोवेटमध्ये गेल्यानंतर हे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला पेस्ट लेअर ऑप्शन येईल त्यानंतर मित्रांनो ती पेस्ट करून टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला इथे व्हिडिओ ऑप्शन पामेल त्यावर क्लिक करून ते ऑन करून टाकायचे आहे त्यानंतर परत आपल्याला खालचे ऑप्शन करून आपल्याला अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचे आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तिथे तयार झालेल्या आहेत मित्रांनो बघा किती किती सिंपल तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ आपल्याला इथे पाहायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सिंपल आपल्या जे इथे स्टार्ट लावायचे प्लसवर क्लिक करायचे आहे मीडियावर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो तुमच्या चॅनलचा जो लोबो असेल तिथे लोबो ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो पहिले आपण लोबो ॲड करूया त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला एक टॅम्पलेट दिलेलं आहे ते टॅम्पलेटसुद्धा आपल्याला इथे ॲड करायचं आहे ते मित्रांनो टॅम्प्लेट कसे ॲड करायचे ते सुद्धा मी तुम्हाला ते सांगणार आहे पण अगोदर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा इथे लोबो ॲड करून घेतो अशा प्रकारे हा लोबो आहे तुम्ही तुमच्या चॅनलचा लोबो किंवा तुम्ही स्वतः काही लोबो तयार केले असेल ते ॲड करून घ्यायचा आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण हे थोडं आपण लहान करूया अशा प्रकारे मित्रांनो हे आपण इथे ॲड करून घेऊया बघ मी इथे हे ॲड करून घेत आहे तर इथे ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो हा आपला पूर्ण व्हिडिओ शेवटी यायचे आहे शेवटी आल्यानंतर थोडी बॅग यायचे आणि हे जे ऑप्शन पाहायला या क्लिक करून पूर्ण व्हिडिओवर लावून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपली जी आपलं ते टॅम्पलेट ॲड करायचं आहे ती टॅम्पलेट फक्त आपल्याला इथून ॲड करायचे म्हणजे आपल्याला सात पॉईंट सत्तर एकादा ॲड करायचं आहे त्यानंतर मित्रांनो लेअर ऑप्शन पाहावे मीडियावर ऑफ सॉरी मित्रांनो प्लसवर क्लिक करायची आहे मेडियावर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला ती पी बॉर्डर दिल सॉरी सॉरी मित्रांनो उलट सुल्ट होत आहे तर मित्रांनो मी जे तुम्हाला टॅम्पलेट दिलेलं आहे ते टॅप्लेट आपल्याला इथे घेऊन घ्यायचे आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारे तुम्हाला ते टॅम्पलेट पाहायला मिळते ते टॅप्लेट आपल्याला वर क्लिक करून ऍड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे ॲटोमॅटिक ॲड होत नसेल तर मित्रांनो सिम्पल आपल्याला त्यावर क्लिक करायचे आहे इथे तीन डॉट पाहायला मिळतात त्यावर क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली बिल्डिंगवर ऑफिसिटी ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचे आहे लाईटनवर क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे व्हिडिओची थोडी शेवटी यायचे म्हणजे इथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत आपल्याला येऊन जायचं आहे मित्रांनो आपला व्हिडिओ इथे अठरा ते एकंदपर्यंत यायचा जिथे मित्रांनो इथे यायचे आहे आणि जो समोरचा बघा आहे आपल्याला ट्रिम करून आहे बाकी मित्रांनो अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तिथे तयार झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही इथे बॉर्डरसुद्धा ॲड करू शकता पण मित्रांनो आपण इथे कॅमेरा मुवमेंटचा व्हिडिओ तयार केलेला आहे त्यामुळे मित्रांनो आपली जी बॉर्डर आहे ते कुकडेही चालले जाईल त्यामुळे मित्रांनो तुम्हाला बॉर्डर ॲड करायचं काम नाही तर मित्रांनो तुम्ही इथून पुढे बॉर्डर ॲड करू शकता बा इथून पुढे तुम्ही समोर ॲड करू शकता तर मित्रांनो आपण इथून पुढे बॉर्डर ॲड करून घेऊया मित्रांनो खाली प्लस ऑप्शन पाहणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे मेड्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला मी जी बॉर्डर दिलेली आहे ती बॉर्डर आपल्या इथे ॲड करून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे ही बॉर्डर पाहिजे ती ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला व्हिडिओचे शूट यायचे आहे आणि अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित व्हिडिओला लावून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो जर आपण इथे या बॉर्डरवर क्लिक केले आणि तीन बॉर्डरवर क्लिक करून फिल फिल कॉम्पिटिशन एरिया जर केली आहे तर मित्रांनो आपली जी बॉर्डर आहे ती व्यवस्थित ॲड होणार नाही तर मित्रांनो सिम्पल तुम्ही तुम्हाला जशी दिलेली तशी आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आपलं थोडी बॅग याय आणि वरती शेअर ऑप्शन पाहत त्या क्लिकायच्या खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत त्या क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र